औरंगाबाद रब्बी उन्हाळी पीक पेरात शेतकऱ्यांची सोयाबीन पिकाला अधिक पसंती. जिल्ह्यातील शेतकरी बांधवांचा रब्बी उन्हाळी पीक पेरात प्रथमतः सोयाबीन पिकाला पसंती दिल्याने जिल्ह्यातील अनेक शेतशिवारं सोयाबीनच्या पिकाने फुलून गेली आहेत. खर्च कमी आणि कमी कार्यकाळात सोयाबीन पीक विक्रीस तयार होत असल्याने उत्पादन वाढीची बाब लक्षात घेता शेतकऱ्यांनी प्रथमतः आपल्या शेतात रब्बी हंगामात सोयाबीन पिकाला प्राधान्य दिल्याच्या बोलक्या प्रतिक्रिया शेतकरी बांधवांकडून व्यक्त होत आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील विकासाच्या बाबतीत समृद्ध गाव म्हणून नावलौकिक असलेल्या पाटोदा गावातील शेतकऱ्यांनी 80 ते 90 एकरावर सोयाबीनची पेरणी करून सोयाबीन पिकाला येथील शेतकऱ्यांनी उभारी दिली. नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव कृष्णा बाणूदास मुचक, राहणार पाटोदा. आणि ह्यावर्षी मी सोयाबीन 2 एकर सोयाबीन पेरलेलं आहे. तर त्याचं कारण असं झालं की मागची 2-3 वर्षापासून कुठल्याही पिकाचं एवढे काही खास नव्हतं. मध्येच पाऊस येतो, मध्येच वातावरण ढगाळ होतं, कधी कधी गारा पडतं. त्या हिशोबानं असं वाटलं की सोयाबीनचं पीक प्रथम घेऊन बघू. ह्याच वर्षी पहिले लावलेले आणि त्याची वाढ एकदम जोमानं झालेली आहे. आणि असं वाटतं की बाकीच्या पिकांना जो खर्च लागतो त्या मानाने सोयाबीनमध्ये खर्च खूपच कमी आहे. आणि सोयाबीन तर आपल्याला मिळतंच, पण त्या व्यतिरिक्त जेव्हा आपण सोयाबीनचं पीक घेतो, हिरवळीचं खत म्हणा किंवा शेताचा जो पोत आहे, आपण शेणखताला जो खर्च करणार आहे, भविष्यात तो करण्याची मला तरी वाटतं गरज पडत नाही. त्यामुळे मी सोयाबीनकडे वळलेलो आहे. आणि माझं एकूण क्षेत्रापैकी मी 2.5 एकर सोयाबीन पेरलेलं आहे. तर पुढच्या वर्षी असा अंदाज आहे की मी 5-1 एकर तरी कमीत कमी सोयाबीन करणार आहे.